सी 24 तास एक पाऊल पुढे। ती शर्यत अंगावर काटा आणणारी आहे। त्या चिमुरड्यांच्या कोवळ्या हातात शर्यतीच्या बैलगाडीचं जू देण्यात आलं होतं। त्यांना ते वजन झेपेल का? ती बैलगाडी ओढताना त्यांच्या शरीरावर कोणता परिणाम होईल? त्यांची मानसिक अवस्था काय असेल याचा कोणीच विचार केला नाही। शर्यतीच्या नावाखाली जीव घेणा खेळ। बैलांप्रमाणे धावली कोवळी मुलं। कोवळ्या जीवांचा अमानुष छळ। ही स्पर्धाच मोठी अघोरी आहे। इथे बैलगाडीच्या शर्यतीप्रमाणे लहान मुलांना चक्क बैलगाडीला जुंपलं जात आहे। कोवळ्या मुलांचं बालपण करपून जाईल याची कोणालाच भीती नसते। त्या लहानग्यांना किरकोळ बक्षिसाचं आमिष दाखवलं जातं आणि ती मुलं त्या स्पर्धेसाठी तयार होतात। कोवळ्या मुलांच्या शारीरिक क्षमतेचा कुठेच विचार केला जात नाही। ठरल्याप्रमाणे चिमुरड्या स्पर्धकांना इशारा केला जातो आणि तिथे एकच गलका होतो। इशारा मिळताच अनवाणी पायांनी ती लहान लहान मुलं शेतातली ओबड धोबड जमीन तुडवत शर्यतीची बैलगाडी घेऊन धावत सुटतात। कारण त्यांच्या डोळ्यासमोर असतं ते बक्षीस। स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशानं ती चिमुरडी धावत सुटतात। बैलगाडीचं ओझं ओढताना त्यांची पूर्ती दमछाक होते, पण त्यांची कोणीच दखल घेत नाही। कारण कोण जिंकला याकडे सगळ्यांचं लक्ष असतं। त्या कोवळ्या मुलांना किती शारीरिक यातना झाल्या आहेत याच्याशी कोणालाच काही देणं घेणं नसतं। खरं तर आपण काय करतो आहोत याची समज ते निरागस मुलांना नसते, पण ज्यांना त्यांची समज आहे त्यांनीच ही अघोरी स्पर्धा सुरू केली आहे। झी 24 तासाठी सांगलीहून रवींद्र कांबळेसह मृदुला जोशी पुरंदरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।